2019 निवडणुकीमध्ये पूर्ण भारतभर जो आपल्याला दिसला तो राजकीय जिहाद, आणि या राजकीय जिहादाला उत्तर एकच आहे की हिंदू नेत्यांनी आता हिंदुत्वासाठी पवित्रा घेतला पाहिजे, हिंदुत्वासाठीच काम केलं पाहिजे, आणि जे राजकीय जिहाद करू इच्छितात त्यांच्या मतांवरती फुली मारून हिंदूंच्या हिताचा कारभार कसा देता येईल हे, हा देश हिंदूंचा आहे हे आपल्या स्मरणामध्ये ठेवून हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। आणि दुसरी गोष्ट, हिंदूंनी हिंदू म्हणून मत दिलं पाहिजे, या हे एकच उत्तर आहे ह्या राजकीय जिहादाला। दुसरी गोष्ट, जी परवा मला पाकिस्तानातून धमकी आली ती कोल्हापूरची धर्मसभा पार पडल्यानंतर आली, आणि म्हणून कोल्हापूरचं आणि पाकिस्तानचं काही कनेक्शन आहे का हे शोधण्याची जबाबदारी आता प्रशासनाची आहे। कारण कोल्हापूरमध्ये 17 तारखेला धर्मसभा झाली आणि 20 तारखेला पाकिस्तानातून धमकी आली, याचं कुठं काही कनेक्शन आहे का हे प्रशासनानं शोधून काढावं। अशा कितीही धमक्या आल्या तरी आम्ही घाबरणारे नाहीत, कारण औरंगजेबाच्या धमकीनं घाबरावे इतके पोकळ छत्रपती शिवरायांचे मावळे नाहीत।